एक फोटो दाखवा तुम्ही हा फोटो थांबा हा फोटो सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या दिवशी हा फोटो बीजेपीच्या सगळ्या सोशल मीडियाच्या पेजवर चालवला गेला आणि काय सांगितलं गेलं अत्यंत गलिच्छ घृणास्पद पद्ध घानेरड्या पद्धतीने या फोटोच्या सोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हॅशटॅग बारगल डे असा हॅशटॅग चालवला गेला काय गलिच्छपणा आहे है? हॅशटॅग बार गर्ल डे आणि सांगितलं गेलं की हा बार गर्लचा फोटो आहे हा सोनिया गांधींच्या तरुणपणातला फोटो आहे कुठला फोटो होता हा 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 सोनिया गांधींचा फोटो आहे हा सोनिया गांधींचा फोटो नाहीये दादा हो आणि का टाकला असा फोटो कारण नेहरूंची आणि गांधींची तर यांनी डॅमेज केलीच केली इमेज नेहरू आणि गांधींची इमेज डॅमेज करतानाच यांची अडचण अशी झाली यांना वाटलं की आता आपल्या समोर कुणीच नाहीये स्पर्धेला संपले नेहरू गांधी आता आपणच राज्य करू शकतोय पण नेमकं त्याच वेळेला जेव्हा राजीव गांधीची हत्या झाली आणि राजीव गांधींच्या हत्येनंतर गांधी आता कोण कमान सांभाळणार असं म्हणता म्हणता सोनिया गांधी पुढे आल्या मनमोहन सिंग यांना पुढे केलं सोनिया गांधी ताकदवर ठरल्या आणि त्यावेळेला सोनिया गांधींची इमेज बाई म्हटलं की सॉफ्ट टार्गेट असतं बाई म्हटलं की अत्यंत सॉफ्ट टार्गेट बाईला काहीच करायचं नाही फक्त तिच्या चारित्र्यावर बोलायचं तो शिंतोडे उडवायचे तिथे एकदा बोललं की ती अडते ती नडते ती नागवली जाते मग सुरू होऊन जातो त्यांचा अरे दादा फोटो राहू दे की फोटो राहू दे तू हा फोटो दाखवून सांगितलं गेलं की हा सोनिया गांधींचा फोटो आहे फोटो कुणाचा आहे दादा हो ही आहे हॉलिवूड ऍक्ट्रेस उर्सुला अँड्रेस हॉलिवूडची ऍक्ट्रेस आहे ही आणि सांगितलं गेलं की हा सोनिया गांधींचा फोटो आहे ही हॉलिवूड ऍक्ट्रेस आहे याचा मी दुसरा पुरावा देते दाखव दादा दुसरा फोटो उर्सुला अँड्रेसचा हा चित्रपट तिच्या सोबत एक स्कॉटिश ऍक्टर आहे हा स्कॉटिश ऍक्टर याच नाव आहे शॉनी कॅनर हा शॉनी कॅनर सोबतचा डॉक्टर नो नावाचा चित्रपट ज्याच्यामध्ये उर्सुला पण हा फोटो सोनिया गांधींचा फोटो म्हणून चालवला गेला किती किती थर्ड क्लास लेवलचं राजकारण करू शकतात हे लोक काय घाणेरडेपणा करू शकतात भारतीय जनता पार्टीला विरोध केवळ राजकारणासाठी नाहीत करत आम्ही फक्त सत्ता पाहिजे म्हणून विरोध करत नाही। शिवसेना नाहीत शिवसेना महाराष्ट्राची गरज आहे हे सत्तेसाठी नाहीत म्हणत आम्ही शिवसेना महाराष्ट्राची गरज आहे कारण महाराष्ट्राच्या लेकी बाळींची आब्रू आम्हाला वाचवायची महाराष्ट्राच्या लेकी बाळींवर ज्या पद्धतीने चिकन फेक केला जातो एकदा यांना दाखवण्याची गरज आहे राजे हो याच्या एवढ्यावर भागलं नाही यांचं दादा जरा पुढचा फोटो दाखवा हा फोटो अजून एक हिरोईन आहे सांगितलं की सोनिया गांधींचा फोटो आहे बार मधला फोटो आहे गर्ल हॅशटॅग म्हणून फोटो लावला गेला काय पद्धत आहे ही ही आहे मर्लिन ॲक्ट्रेस आहे आणि सोनिया गांधी की है जब वो डान्स बार में काम करती थी अशा पद्धतीने अबकी बार मोदी सरकार नावाच्या पेजवर मी तिथला स्क्रीनशॉट काढलाय हा आणि त्या स्क्रीनशॉटने म्हणजे विचार करा की राजीव गांधींच्या जे लोक राजीव गांधींच्या पत्नीला बार गर्ल ठरवून इतक्या गलिच्छ पद्धतीने दाखवू शकतात ते लोक सुषमा अंधारेला सहज राखी सावंत म्हणू शकतात सहज म्हणू शकतात म्हणजे लायकी काय आहे यांची यांची वैचारिक किती घाणेरडी वृत्ती आहे यांची हा फोटो मर्लिन मुंड्रोचा फोटो दादा जरा पुढचा फोटो दाखव अय दादा तू माझ्याकडे बघ पुढचा फोटो दाखव हा सोनिया गांधी आहेत सोबत कोण आहे सोबत आहेत राष्ट्रपती कुठले राष्ट्रपती आहेत हे मालदीवचे राष्ट्रपती आहेत आहे अब्दुल गयूम यांच्या सोबत त्या बसलेल्या आहेत चर्चा करत आहेत एका राष्ट्रप्रमुखाशी त्यांची चर्चा चालू आहे या फोटोला वी सपोर्ट योगी आदित्य वी सपोर्ट मोदी या पेजेस वरून काय पद्धतीने मार्फ केलं पुढचा फोटो दाखव दादा फोटो बघा घानेडेपणाचा काय कळस असू शकतो म्हणजे जो फोटो असा बसलेला फोटो आहे तो काय गलिच्छ पद्धतीनेतरा फाडले पाहिजेत एकदा यांची असलियत काय ती लोकांसमोर आणली पाहिजे या देशातल्या शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलेच्या बद्दल जर इतक्या गलिच्छ पद्धतीने हे वागू शकतात तर एका उपेक्षित वर्गात ना आलेल्या आणि अत्यंत गरीब मध्यम वर्गीय नाही कनिष्ठ मध्यम वर्गीय कष्टकरी गरीब घरातून आलेल्या सुषमा अंधारेला तर हे सहज सहज सुषमा अंधारेला तर हे करायला बसलेले आहेत पण त्यांना माहीत नाहीये मी मेले आईचं दूध पिलेली नाही बाबासाहेब असा कोळून पिलाय असा कोळून पिलाय की बस मी ठामपणे सांगते की होय मी बाबासाहेब आंबेडकरांची लेख आहे आणि मी तितक्याच ठामपणे सांगते की होय मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहे तितक्याच ठामपणे निर्लज्जपणाचा कळस आहे की एका महिलेबद्दल इतक्या गलिच्छ पद्धतीने फोटो मार्फ करतात आणि एकही पोलीस अधिकारी एकही यंत्रणा यांच्यावर कारवाई करत नाही